मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथे हनुमान मंदिरामध्ये वानराने सोडला जीव. हनुमानाच्या मूर्तीला नमस्कार करून जीव सोडल्याने मयत माकडाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. विज्ञान युगामध्ये सुद्धा अचंबित करणारी गोष्ट मिरज तालुक्यातील गुंडेवाडी गावामध्ये घडली. अतिशय पुरातन अशा दक्षिणमुखी हनुमान मंदिर गुंडेवाडी येथे घडला एक माकड आले होते. शनिवारचा दिवस असल्याने दर्शनासाठी भाविक सोशल डिस्टन्सिंग पाळून येत होते. तेवढ्यामध्ये हे माकड मंदिरामध्ये अवतरले. सर्व देवतांना हात जोडून नमस्कार प्रणाम माकडाने केला व मंदिराच्या गाभाराच्या उंबऱ्यावर दक्षिणेकडे तोंड करून आपला प्राण सोडला. ज्या शनिवारी भाविक बजरंगबलीची मनोभावे पूजा करतात त्यामध्ये शनिवारी सदर मंदिरामध्ये माकडाने देवाच्या मूर्तीला दंडवत घालून प्राण सोडल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. गुंडेवाडी येथे दक्षिणमुखी पुरातन मारुती मंदिराचा जीर्णोद्धार गेल्या 5 ते 6 वर्षापूर्वी केला आहे. मंदिराच्या शेजारच्या झाडावर अनेक माकडे खेळत असतात. खेळणारे हे वानरराज साक्षामध्ये मारुती या राल्याला नमस्कार करत आहे. ही बातमी गावामध्ये पसरली. लोक मंदिराभोवती गोळा झाले. हे माकड मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिराच्या दारामध्ये उंबऱ्यावर बसून भाविक लांबून दर्शन घेऊन जात होते. मंदिरामध्ये प्रवेश करून गाभाराच्या उंबऱ्याजवळ दक्षिणेकडे तोंड करून हे माकड बराच वेळ तेथेच बसले होते. काही वेळानंतर माकडाची हालचाल बंद झाली. बराच उशीर माकडाची हालचाल न झाल्याने ग्रामस्थांनी पाहिले असता त्या माकडाने उंबऱ्याजवळच प्राण सोडले होते. त्यानंतर मंदिराच्या शेजारी अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामस्थांनी टाळ मृदुंगाचा जयघोष करत अंत्यदर्शन घेऊन या माकडाचे अंत्यसंस्कार केले आहेत.